नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आम्ही ह्या शाळेजवळ का उतरले आहेत ते पहा म्हणून. तर आज आपण पाहूयात इथे काय आहे ते. पहिले ते ही जव्हारमधली एक शाळा आहे आणि मला दिसेल एका बाजूला शाळेचं नाव लिहिलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला छान वारली पेंटिंग केलेली आहे. वारली पेंटिंग हे इथल्या ठाणे जिल्ह्यातलं एक वैशिष्ट्य आहे. आणि समोरचा रोड क्रॉस केला का ह्या साईडला ही एक टेकडी आहे. इथलं सौंदर्य पाहण्यासारखं आहे म्हणून बरेचसे लोक ह्या ठिकाणी येतात. तुम्हाला दिसेल लाल मातीचा सुंदर रस्ता आणि दोन्ही बाजूला हिरवळीचा गालिचा पसरलेला आहे आणि खूप आल्हाददायक आणि सुंदर असं वातावरण आहे इथलं. तर आम्ही त्या टेकडीच्या काठावर जात आहोत. आता टेकडीवर आमची फॅमिली आहे आणि आमच्यासोबत भाऊ वहिनी आणि त्यांची लेक असे आम्ही एकूण 7 जण ह्या पिकनिकला निघालेले आहेत. चारी बाजूला हिरवळ आणि लाल माती असं सुंदर असं हे वातावरण आहे. जव्हार एक लहानसं हिल स्टेशन आहे त्यामुळे असे बरेचसे भाग इथे आपल्याला पाहायला मिळतात. हिरवळ लाल माती खूपच छान आणि पाहण्यासारखं असतं. आणि आता पावसाळा असल्यामुळे इथलं सौंदर्य आणखीनच खुलून आलेलं आहे. तुम्हाला दिसेल आपण आता वरच्या बाजूला टेकडीवर आहेत आणि खालचा परिसर तिथे समोर दिसत आहे. तिथे बऱ्याच ठिकाणी शेती केलेली आहे. मी मागच्या ओढीमध्ये म्हटलं होतं तसं इथे भात शेती केली जाते तसंच नाचणीचं पीक लावलं जातं. तर हे इथून आपल्याला दिसते डोंगराच्या पायथ्याशीसुद्धा शेती केलेली आहे आणि डोंगराच्या वरच्या बाजूलासुद्धा काही ठिकाणी शेती केलेली आहे. खूप छान असा हा स्पॉट आहे. बरेचसे पर्यटक येतात. तुम्हाला दिसेल काही ठिकाणी पिशव्या कचरा टाकलेला आहे. पर्यटकांनी अशा सुंदर जागेवर कचरा टाकू नये एवढीच अपेक्षा. समोरून ही लाल मातीची पायवाट गेलेली आहे. तिथे आपण पाहिलं बरेच जण शेती करतात त्यामुळे ह्या पायवाटा आहेत त्या शेतकऱ्यांच्या जाण्याचे रस्ते असतील त्या पायवाटावरून ते पुढे जातात. इथून पाहिल्यावर आपल्यालासुद्धा आश्चर्य वाटते की अशा कडेवर आणि पायथ्याशी कसे काय ते शेती करत असतील आणि कसे जात येत असतील. मागच्या बाजूने एक बैलाची जोडी येताना दिसत आहे. खांद्यावर टिकाव आहे म्हणजे हा शेतकरी बैलाची जोडी घेऊन शेतामध्ये कामासाठी चाललेला आहे. त्याच्या मागोमाग आणखी एक शेतकरी आहे तो सुद्धा खांद्यावर टिकाव आणि बैलाची जोडी घेऊन चाललेला आहे. आता आभाळ स्वच्छ दिसते पण जर पाऊस पडत असता तर आपल्याला इथे पाण्याने भरलेले ढग पाहायला मिळाले असते. असे हे ढग पाण्याचा अनुभवसुद्धा खूप छान असतो. छान वातावरण आहे त्यामुळे मुलींची फोटोग्राफी चालू आहे. अशा वातावरणामध्ये घेतलेले फोटोसुद्धा खूप सुंदर येतात. मुली एन्जॉय करत आहेत. हे भाऊ आणि वहिनी आहेत. आदित्य आणि त्याचे पप्पासुद्धा मस्त फोटोग्राफीमध्ये मग्न आहेत. आणि अर्थात मी सगळ्यांचा व्हिडिओ करत आहे.
थोडा वेळ ह्या वातावरणात उतरल्यामुळे थोडं रिलॅक्स वाटलेलं आहे. खूप छान थंडगार हवासुद्धा सुटलेली आहे आणि आता आम्ही परत जात आहोत. आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. असेच लहान मोठे स्पॉट आम्हाला रस्त्याला जिथे कुठे भेटतील तिथे तिथे उतरून थोडीशी फोटोग्राफी करत करत आम्ही पुढे जाणार आहोत. आपण मुख्य रस्त्यावर आलेले आहेत. समोरून एक मोळीवाली येत होती, मोळीवाली गेलेली आहे. म्हणजे इथल्या आदिवासी बायका जंगलातली सुकी लाकडं तोडून आणि मग ती एकतर घरी वापरतात किंवा मग ती नेऊन विकतात. हा डोंगराचा भाग खूप सुंदर दिसतो. मध्ये मध्ये काळे दगड आहेत, लाल माती आणि हिरवीगार झाडं. खूपच नयनरम्य असं हे दृश्य आहे. कितीही फोटोग्राफी केली तरी मन भरत नाही. असं वाटते संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ असाच कंटिन्यू करत राहावा. परंतु एवढा मोठा व्हिडिओ कोणी पाहणार नाही, त्यामुळे थोडंसं कट करून करून आणि एडिट करून हा व्हिडिओ लहान बनवला आहे. तुम्हाला दिसेल समोरसुद्धा शेती केलेली आहे. ती मध्ये मध्ये जे चौकन चौकन पट्टे दिसतात तिथे भाताची किंवा नाचण्याची लागवड केलेली असते. ह्या बाजूला मला वाटतं क्रशिंगची फॅक्टरी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहण्यासारखं आहे, त्यामुळे कधी ह्या बाजूला शूटिंग करते कधी त्या बाजूला शूटिंग करते. आता इथे एक छोटासा पाडा आहे, म्हणजे तेच लहानसं गाव आहे, लहान लहान घरं आहेत. कौलारू अशी ही घरं खूप पाहण्यासारखी आणि आतमध्ये तेवढाच थंडावा देणारी असतात. घराच्या बाजूलाच यांची शेती केलेली असते, कारण हे राहतातच डोंगर माथ्यावर आणि शेतीच्या बाजूला. महामंडळाची बस आणि काही प्रायव्हेट जीप्स ह्याच्याशिवाय ह्यांना प्रवासासाठी पर्याय नसतो. तरी आता इथले बरेचसे लोक सुधारलेले आहेत आणि काही ठिकाणी आपली स्वतःची वाहनं जसं मोटरसायकल वगैरे घेतलेल्या दिसतात आपल्याला. हा एक ओहळ किंवा नदी असेल. इथे जात असताना आपल्याला रस्त्यात बरेचसे असे ओहळ किंवा पाटाचं पाणी असं दिसतं. तरी आता पाऊस थांबलेला आहे, नाही तर त्या डोंगरावरून आपल्याला लहान मोठे झरे किंवा असे धबधबे वाहताना दिसू दे असते. इथे शेती लावलेली आहे आणि जे मध्ये काळे दगड दिसतात ते पाटाचं पाणी आणलेलं असतं त्याने तिथून वाहून. इथे पाटाचं पाणी पुरवलं गेल्यामुळे वर्षातून दोन वेळा शेती केली जाते. आता पावसाळ्यात डायरेक्ट पावसाच्या पाण्यावर शेती होते आणि उन्हाळ्यामध्ये पाटाच्या पाण्यावर शेती होते.
लाल रंगाचे दगड आणि माती, सोबत झाडांची हिरवळ, खूपच पाहण्यासारखं असे आहे. हा नदीवर बांधलेला एक ब्रिज आहे आणि आपल्याला दिसते ती नदी वाहत आहे. ह्या नदीचं नाव आहे वाल आणि नदीवर हा ब्रिज बांधलेला असल्यामुळे ह्या एरियाचं नाव वाल ब्रिज, म्हणजे ह्या गावाचं नाव वाल ब्रिज असं आहे. ह्या ब्रिजच्या थोडंसं पुढेच आपल्याला विसाव्यासाठी एक ठिकाण आहे, तिथेच आता आम्ही थांबणार आहेत. विसाव्याच्या ह्या ठिकाणी आपल्याला काय काय पाहावयास मिळेल ते आपण पुढच्या व्हिडिओत नक्की पाहूया. आणि आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.